हेलो फ्रेंड्स, मी पूर्णिमा। माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे दिवाळीसाठी स्पेशल डाळ्या आणि तांदळाच्या पिठाच्या चकल्या। प्रमाण आपण असं घेणार आहे, एक बाऊल डाळवा आणि दोन बाऊल तांदळाचं पीठ असं प्रमाण घेणार आहे। आता या डाळ्या आपण मिक्सरमध्ये एकदम छान बारीक पावडर करून घेणार आहे। आपण डाळ्या मिक्सरमध्ये एकदम छान बारीक फिरवून घेतलेल्या आहे, तरी पण आपण चाळून घेणार आहे थोडंसं, म्हणजे एखादा दुसरा कण राहिला असेल तर तो निघेल। आता त्यातच आपण हे तांदळाचं पीठ पण चाळून घेणार आहे। दोन बाऊल घेतलेले आहे आपण, ते पण व्यवस्थित चाळून घेऊ। आपण डाळीचं आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे। आता आपण पीठ भिजवणार आहे, त्यासाठी आधी मी ओवा घालते एक चमचाभर, नंतर पांढरे तीळ, चवीनुसार मीठ घालणार आहे आपण, थोडं लाल तिखट, काश्मीरी मिरचीचं लाल तिखट आहे त्याच्यामुळे रंग छान येईल त्याने। थोडीशी हळद, नंतर धना आणि जिरा पावडर घालते एक टेबलस्पून, थोडंसं हिंग, छान अशी कुरकुरीत होते ही चकली, आणि थंड तेलाचंच आपण मोहन घालणार आहे। तेल गरम वगैरे करायची गरज नाही आहे, कारण डाळ्यांची आपण चकली बनवत आहे। 1/4 कप मी तेल घातलेलं आहे आणि आता छान व्यवस्थित मिक्स करून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। आता आपण हाताने व्यवस्थित भिजवून घेणार आहे आणि भिजवण्यासाठी मी गरम पाणी वापरते। ज्याला भाजणी जमत नाही किंवा बिघडते, कमी जास्त प्रमाण होतं, तर त्यांच्यासाठी हे अशा प्रकारच्या चकल्या करायला अगदी सोपे आहे। छान व्यवस्थित आपला गोळा तयार झालेला आहे, बघू शकताय। आता आपण चकल्या करायला घेऊ। गोळा आपण हातावर छान व्यवस्थित चुरून घ्यायचा, म्हणजे मग चकलीचे तुकडे नाही पडत करताना। असा थोडा मऊसरच आपण भिजवलेला आहे। आता आपण साच्यामध्ये टाकणार आहे आणि चकल्या करून घेऊ। पाठाला व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि छान व्यवस्थित चुरून घ्यायचं, आणि थोडं सैलसरस ठेवायचं, एकदम घट्ट नाही करायचं आहे गोळा। अशाच आता आपण सगळ्या करून घेऊ आणि छान काटा आलेला आहे चकलीवर, बघू शकताय तुम्ही। तेल गरम झालेलं आहे, आता एक एक चकली आपण तळून घेणार आहे। काटताना सांभाळून जा। छान तळल्या गेले, बघू शकता, काढून घेणार आहे आपण, पलटून घेऊ आपण हिला। आणि आता आपण अशा सगळ्या तळून घेणार आहे। आता मी डायरेक्ट तेलात टाकून दाखवते तुम्हाला चकली। अशी पण करता येते डायरेक्ट। आपण इतक्या चकल्या तळून घेतलेल्या आहे, खूप सुंदर रंग आलेला आहे चकलीचा, बघू शकताय।
आणि काटा पण खूप छान आलेला आहे। जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल।